आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि पूर्व नागपूरचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय कृष्णा खोपडेजी, दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार मोहन मतेजी, कामठीचे लोकप्रिय आमदार टेकचंद सावरकरजी, बंटी कुकडेजी, बाल्या बोरकरजी, धर्मपाल मेश्रामजी, प्रमोद पेंडकेजी, मनीषाताई कुठे, समिताताई चकोले, संजयजी अवचट, चंदनजी गोस्वामी, हरिजी छावणे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आपले मनपाचे आयुक्त श्री अभिजित चौधरी, आपले नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, आपल्या नागपूर सुधार पुण्याचे सभापती मनोज सूर्यवंशीजी, मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर, या ठिकाणी विविध विभागातून लोकांना सेवा देण्याकरता आलेले सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व नागरिक भगिनी आणि बंधूंनो, मी कृष्णाजी खोपडे यांचं मनापासून अभिनंदन करेन की शासन आपल्या दारी हा जो आपल्या युती सरकारचा एक फ्लॅगशिप कार्यक्रम आहे हा खरोखर लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम हे माननीय कृष्णाभाऊ खोपडे यांनी केलं. खरं म्हणजे त्यांनाही माहिती आहे आणि नागपुरात सगळ्यांनाच माहिती आहे की माझ्या जन्मदिनाचे मी कुठलेच कार्यक्रम करत नाही, पण कृष्णाभाऊंना माहिती होतं की हा कार्यक्रम असा आहे की ज्याला मी पण नाही म्हणू शकणार नाही, आणि म्हणून त्यांनी माझ्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून 7 कॅम्प्स या ठिकाणी घेतले आणि जनसामान्यांना त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याकरता या कॅम्प्सच्या माध्यमातून खूप मोठी मदत झाली. मी आपल्या सर्वांचे पहिल्यांदा तर याकरता आभार मानतो आणि आज या ठिकाणी ज्यावेळेस आपण आलो तर आमच्या सर्व भगिनी फुलं घेऊन पाकळ्या घेऊन उभ्या होत्या. मी त्यांना विनंती केली की पाकळ्या टाकू नका, कारण लोक म्हणतील शासन आपल्या दारीच्या ऐवजी कचरा आपल्या दारी, अशा प्रकारे तुम्ही करतात. आपण स्वच्छ भारत अभियान राबवणारे लोक आहोत, तेव्हा पुढच्या वेळेसपासून पाकळ्या आणण्याच्या ऐवजी गुलाब आणायचे आणि जे जे लाभार्थी या ठिकाणी येतील त्या लाभार्थ्यांना लाभासोबत एक एक गुलाब द्यायचा आणि त्यांचं स्वागत आपण करायचं. आणि म्हणून आमच्या ज्या भगिनी स्वागताकरता उपस्थित होत्या त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. खरं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी शासन आपल्या दारी ही संकल्पना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता एक अतिशय चांगला हा उपक्रम राबवलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आम्ही गेलो, कुठे 7 लाख, कुठे 10 लाख, कुठे 15 लाख, कुठे 20 लाख, कुठे 25 लाख असे लाभार्थी एकेका जिल्ह्यामध्ये या उपक्रमाच्या अंतर्गत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. शेवटी सरकारी ऑफिसेसमध्ये काम होत असतं, पण जर शासनाचे सगळेच विभाग एका छताखाली आणले आणि अशा प्रकारच्या कॅम्प पद्धतीनं लोकांना जर दिलासा दिला, लोकांचा वेळ वाचतो, लोकांचे श्रम वाचतात, लोकांचे पैसे वाचतात, गतिशीलतेनं काम होतं. आणि एखाद्या लाभार्थ्याला 2-3-4 लाख पाहिजे असतील तर त्याला किती चक्रा माराव्या लागतात, त्याच्याऐवजी एकाच छताखाली या सगळ्या योजनांपैकी ज्या ज्या योजनांकरता ते पात्र आहे अशा सगळ्या योजनांचे लाभ हे आपण त्यांना देऊ शकतो. आज आपण पाहतोय की नागपूरमध्ये देखील हे कार्यक्रम सुरू आहेत आणि मला जिल्हाधिकाऱ्यांनी काल परवा सांगितलं की 7-8 लाख जवळपास लाभार्थी नागपूरलाही झाले आहेत. मी त्यांना सांगितलं आहे की 25 लाख लाभार्थी ज्यावेळेस नागपुरात होतील नागपूर जिल्ह्यामध्ये त्यावेळी आपण मुख्यमंत्र्यांना आणून एक मोठा कार्यक्रम शासन आपल्या दारीचा जसा इतर जिल्ह्यांमध्ये चाललेला आहे
तसं आपल्या जिल्ह्यामध्ये देखील आपण निश्चितपणे या ठिकाणी घेऊ. आज आपण पाहतोय की माननीय मोदीजींनी आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सरकारने सामान्य माणसाकरता अनेक योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत. या योजना समाजातले गरीब असतील, समाजातले मध्यमवर्गीय असतील, समाजातले ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, आमचे दिव्यांग बंधू असतील, अशा प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे अशा प्रकारच्या या योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाचं जीवन अधिक सुकर कसं करता येईल हा प्रयत्न आपला आहे. आपल्याला कल्पना आहे, माननीय आपले नेते नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात आपण वयोश्रीचे कॅम्प घेतले आणि या कॅम्पमध्ये काठीपासनं, चष्म्यापासनं, दातांच्या कवळीपासनं, कानाच्या मशीनपासनं तर ज्येष्ठ नागरिकांना कमोडपर्यंत सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मोफत देण्याचं काम आपण केलं. मोठ्या प्रमाणात आमच्या दिव्यांग बंधूंना त्या ठिकाणी कृत्रिम हात असतील, कृत्रिम पाय असतील, गाड्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचे एड्स असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या इक्विपमेंट्स असतील, त्यांच्या जीवनामध्ये ईज ऑफ लिव्हिंग आलं पाहिजे, त्यांचं जीवन सुकर झालं पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स त्यांना दिले आणि विशेषतः ज्यांना कृत्रिम हात किंवा कृत्रिम पाय मिळाले त्यांचं तर जीवन बदललेलं आपण सगळ्यांनी बघितलं. आणि मला असं वाटतं की हेच जे काम आज मोदी सरकारच्या अंतर्गत सामान्य माणसाचा विचार करून जे त्याला आवश्यक आहे पण जे तो करू शकत नाही अशा सगळ्या गोष्टी सरकारच्या माध्यमातून करणं हे काम आज या ठिकाणी चाललेलं आहे. आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील अनेक योजना आपण चालवतो. कृष्णा भाऊंनी नुकताच ज्याचा उल्लेख केला, महात्मा फुले जनारोग्य योजना, ही योजना सर्वांना लागू केली आहे. यापूर्वी काही रेशन कार्ड असलेल्यांनाच आपण ती लागू करायचो पण आता कुठल्याही प्रकारचं रेशन कार्ड असू द्या, कुठल्याही प्रकारचा कागद असू द्या, महाराष्ट्रातल्या संपूर्ण 12 कोटी लोकांना महात्मा फुले जनारोग्य योजना आपण लागू केली आहे. आणि आता 5 लाखापर्यंतचे सगळे उपचार हे राज्य सरकारच्या माध्यमातून मोफत होणार आहे. म्हणजे एकीकडे केंद्र सरकारचे माननीय मोदीजींचे 5 लाख आणि दुसरीकडे आपले 5 लाख या माध्यमातून कोणीही सुटणार नाही. कुठल्याही गरीबाला एखाद्या ऑपरेशनची गरज पडली तर त्याला पूर्णपणे हार्टचं ऑपरेशन असो, लंगचं असो, त्या ठिकाणी गुडघ्याचं असो, खुब्याचं असो, हर्नियाचं असो, हायड्रोसिलचं असो, कुठलंही ऑपरेशन असू द्या, सगळे ऑपरेशन हे मोफत करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आता कृष्णा भाऊ मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण म्हणाला ते खरं आहे की जी जनारोग्य योजना होती, पीएम जनारोग्य योजना, याच्यामध्ये 2011 सर्वेप्रमाणे आतापर्यंत आपण लोकांना कार्ड देत होतो पण आम्ही केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिलं की 2011 जी एससीसीची गणना झाली होती याचा डेटा चुकीचा आहे आणि अनेक गरीब लोक त्यातनं सुटले आहेत. आणि आता केंद्र सरकारने अट शिथिल केली आहे आणि आता त्यांनी 1 कोटी लोक हे थेट आपलं सरकार ठरवेल ते त्या योजनेच्या अंतर्गत घ्यायचं ठरवलंय. आणि आता केंद्र सरकारसोबत आपण एक करार केलाय, त्यामुळे प्रधानमंत्री जनारोग्य योजना आणि महात्मा फुले जनारोग्य योजना यांचं कार्ड एकच असणार आहे. को ब्रँडिंग कार्ड आपण देतो, त्या कार्डावर दोन्ही योजनांचा फायदा मिळेल आणि सगळ्यांना येत्या काळामध्ये ते कार्ड आपल्याला द्यायचं आहे की ज्याच्या माध्यमातून कुणालाही त्याच्यात अडचण येणार नाही. आज महाराष्ट्रातले 1200 हॉस्पिटल्स हे त्याच्यामध्ये एनपॅनल आहेत, आता जवळपास 1500 होतील पण आम्ही 3000 हॉस्पिटल येत्या काळामध्ये त्याच्यात कसे एनपॅनल होतील अशा प्रकारचा टप्प्याटप्प्याने प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचसोबत महाराष्ट्रातले आपले जेवढे सरकारी हॉस्पिटल्स आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, हे देखील अपग्रेड करून आणि त्याही ठिकाणी सगळ्या व्यवस्था करून या आपल्या योजनेच्या अंतर्गत त्याही ठिकाणी आपल्या लोकांना फायदा देण्याचा प्रयत्न आपण करतो. आपल्याला कल्पना आहे की आपल्या नागपूरचं मेडिकल कॉलेज असेल, मेयो हॉस्पिटल असेल, जवळजवळ 500 कोटी रुपये मेडिकल कॉलेजला आणि 400 कोटी रुपये आयजीएमसीला मेयोला आपण त्या ठिकाणी दिले आहेत आणि अत्यंत आधुनिक अशा प्रकारचे कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्या प्रकारची सेवा मिळते
ज्या प्रकारचे आधुनिक इक्विपमेंट असतात, ज्या प्रकारचं आधुनिक ऑपरेशन थिएटर असतं, हे सगळं आता आपल्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये त्या ठिकाणी आपण उपलब्ध नागपूरमध्ये करून देतो आहोत, जेणेकरून गरिबांना चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी आरोग्य सेवेचा लाभ हा मिळाला पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून शासन आपल्या दारीच्या माध्यमातून कृष्णाभाऊंनी आता अपेक्षा व्यक्त केली की 5 झाले, 2 अजून करायचे आहे. तर आजच मी आपल्या अधिकाऱ्यांना सांगतो की 2 अजून कृष्णाभाऊ सांगतील त्या ठिकाणी एक कॅम्प आपण निश्चितपणे आयोजित करावे, कारण अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतोय. 3-3, 4-4, 5-5 हजार लोक त्यातनं फायदा घेत आहेत. आज आपण विचार केला तर 7 कॅम्पच्या माध्यमातून 30-35 हजार लोकांना त्यांच्या घरी जाऊन फायदा हा एकेका मतदारसंघात मिळेल, आणि जे लोक बाकीचे आहेत त्यांना तर आपण फायदे देतोच आहोत, त्यामुळे लाखो लोकांना फायदा हा या माध्यमातून मिळतोय. आणि म्हणून आताच मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की महानगरपालिकेचे या कार्यक्रमाकरता दिलेले फंड संपलेले आहेत, तर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या फंड्स म्हणून ते त्यांना फंड्स पुरवणार आहेत, जेणेकरून अजून कार्यक्रम हे नागपूर शहरामध्ये निश्चितपणे आपल्याला घेता येतील. खरं म्हणजे आज आपण पाहतोय की नागपूर शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे, विशेषतः माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या माध्यमातून, आणि मी मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना राज्य सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी कामं केली. आणि कृष्णाभाऊ सारखा आमदार हा तर त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये कामं खेचून आणण्यामध्ये कृष्णाभाऊ एक्सपर्ट आहे. म्हणजे कृष्णाभाऊंनी एखादी गोष्ट मनात घेतली की ते पूर्ण करतातच. माझं नशीब आहे की त्यांनी अजून मनात घेतलं नाही की नागपुरात समुद्र आणायचा आहे, नाहीतर दुसऱ्या दिवशीपासून कृष्णाभाऊ मागे लागतील. आणि त्यांची कन्व्हिन्स करायची पॉवर अशी आहे की जिल्हाधिकारी पण सही करतील समुद्र आणा, महानगरपालिका आयुक्तही सही करतील समुद्र आणा, आणि मी पण सही करेन समुद्र आणा, एवढं कन्व्हिन्स ते करतात. आणि सगळ्यांना आणि ते जीआर पण काढून घेतील तिथे मागे लागून की आता नागपुरात समुद्र आणायचं, असा जीआर पण ते काढू शकतात. पण यातला गमतीचा भाग जरी दूर ठेवला तरी मला असं वाटतं की ही जी काही कामांचा पाठपुरावा करण्याची त्यांची पद्धत आहे, त्यामुळे आज पूर्व नागपूर आपल्याला बदललेलं दिसतंय. आज आपण पाहू शकतो गेल्या 15-20 वर्षात ज्या प्रकारे पूर्व नागपूरचा कायाकल्प आणि विशेषतः गेल्या 10 वर्षात जो पूर्व नागपूरचा कायाकल्प आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वी लोक तुलना करायचे पश्चिम नागपूर पूर्व नागपूर, पण आता जे पश्चिम नागपूरला आहे जे दक्षिण पश्चिम नागपूरला आहे तेच पूर्व नागपूरमध्ये सगळं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय गडकरी साहेब आणि मी तर त्यांच्या मागे आहोच, पण त्यामध्ये त्यांनी स्वतः जी काही मेहनत या ठिकाणी केलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे. त्यांच्यासोबत हे जे सगळे मंचावर बसलेले नगरसेवक आहेत किंवा जे माजी नगरसेवक आहेत या सगळ्यांनी अतिशय चांगलं काम हे या निमित्ताने या ठिकाणी केलेलं आहे. खरं म्हणजे पहिल्या कॅम्प पासून मला या ठिकाणी बोलवणं होतं, मला वाटतं बाल्याभाऊंनी पहिल्या कॅम्प मध्ये मला बोलवलं होतं, त्यावेळेस मी जाऊ शकलो नाही. कृष्णाभाऊ तर प्रत्येक कॅम्प मध्ये तुम्ही कधी येताय असं मला म्हणायचंय, पण दुर्दैवाने त्या काळात मी काही येऊ शकलो नाही. पण मला अतिशय आनंद आहे की आज आठवड्याच्या कॅम्प मध्ये या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली. मी कृष्णाभाऊ तुम्हाला निश्चितपणे आश्वस्त करतो, अजून बऱ्याच गोष्टी तुमच्या सरकारपर्यंत तुम्ही पोहोचवून ठेवल्या आहेत, अनेक उडाणपूल पोहोचवून ठेवलेले आहेत, अनेक कामं पोहोचवून ठेवलेली आहेत. आपण काळजी करू नका, या सगळ्या कामांना तुम्ही आता योग्य ठिकाणी पोहोचवलेलं आहे, पुढचं त्याला मान्यतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे माझं आहे. मी निश्चितपणे त्या सगळ्या गोष्टींना मान्यता तुम्हाला मिळवून देईल. आणि हे जे काही आपण लोकसेवेचं काम करतो आहे, सामान्य माणसाचं काम करतो, झोपडपट्टीमध्ये पट्टे वाटपाचा कार्यक्रम गेल्या 5 वर्षात आपण तो सुरू केला, वर्षानुवर्ष चर्चा व्हायची पण कधी मिळाले नव्हते. आज हजारो लोकांना पट्टे मिळाले, आता पुन्हा ते वेगाने चाललेले आहेत. आज आमचे 3ही प्रमुख अधिकारी या ठिकाणी आहेत, तर तिघांनाही मला सांगायचं आहे की याची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. याच्यात चर्चा जास्त होते पण गती कमी आहे. मी असं म्हणणार नाही की पट्टे वाटप झालं नाही, ते देखील चांगलं झालंय, पण ज्या स्केलवर आपल्याला पट्टे वाटप करायचं आहे त्या स्केलवर ते काही होत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की गरीबाची दुवा घेणं यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही, त्यामुळे गरीबाची दुवा ही घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. आज बघा, आपल्याला माहिती आहे की मध्य नागपूरमध्ये बांगलादेश वगैरे सारख्या वस्त्यांमध्ये त्या ठिकाणी वर्षानुवर्ष जो प्रश्न होता माननीय गडकरी साहेबांनी सोडवला, आणि खासगी जमिनीवरचे पट्टे आपण देतो मग त्या प्रॉब्लेमला की लाखो रुपये त्या लोकांना लागत होते, आपल्या कॅबिनेटने निर्णय केला केवळ 1000 रुपयात रजिस्ट्री अशी त्यांना आपण त्या ठिकाणी करून देतो आहे.
म्हणजे लाखो रुपये गरिबाचे वाचवण्याचं काम आपण केलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता हा पत्ते वाटपाचा जो विषय आहे हा अधिक ऐरणीवर घेऊन आणि आमच्या गरिबाला त्यांचे मालकी हक्काचे पत्ते मिळालेच पाहिजे असा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा ही आपल्याला देखील विनंती करतो. आणि यामध्ये काही अडचणी असतील तर आपण मला सांगा. आपलं सरकार अडचणी सोडवणारं सरकार आहे, अडचणी तयार करणारं सरकार नाही आहे. त्यामुळे गरिबाला कुठली अडचण आली की ती सोडवायचं का हे आपलं सरकार करते. त्यामुळे तुम्ही देखील काही अडचण असेल तर सांगा की सोडवण्याचा प्रयत्न आपण करू. आज आता आपण एनआयटी मध्ये मोठ्या प्रमाणात आरएम देतोय पण त्यातही काही अडचणी जिथे आहेत त्याही आमच्याकडे पाठवा, त्याचंही आपण सोडवणूक करू. त्यामुळे कोणीही रांगेत उभा आहे अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला ठेवायची नाहीये. मला विश्वास आहे अतिशय चांगलं काम आपले अधिकारी या ठिकाणी करतायत आणि यापुढे देखील अशाच प्रकारचं कार्य हे ते निश्चितपणे करत राहतील. पुन्हा एकदा कृष्णाभाऊंचं आणि शासन आपल्या दारी आयोजित करणाऱ्या त्यांच्या सगळ्या टीमचं आणि सरकारी सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.